मॉर्निंग स्टूडेंट, नाउ टू स्टार्ट द प्रॉब्लम सेट 35. काल आपण लास्ट पीरियड ला आपण प्राइम नंबर वगैरे पाहिले होते, ठीक आहे. आज आपल्याला को प्राइम नंबर पाहिजे. काय असते करो, या ज्या नंबर दिलेले आहे त्यापैकी कोणती पेयर, कोणती जोडी ही को प्राइम नंबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर कसं ओळखायचं को प्राइम नंबर? ज्या दोन नंबर ला एकाच संख्येने डिवाइड होत नसेल त्याला म्हणायचं को प्राइम नंबर. म्हणजे त्याचा फॅक्टर कॉमन फॅक्टर नसेल, ठीक आहे. कॉमन फॅक्टर थोडस कठीण वाटेल, त्यापेक्षा सोपी भाषेत काय, तर दोघांनाही एकाच नंबरने डिवाइड होत नसेल तर त्याला म्हणायचं को प्राइम नंबर. ओके, फॉर एक्झाम्पल फर्स्ट प्रॉब्लेम 22 आणि 24 या दोघांनी पण शेवटी 2 आणि 4 आहे, म्हणजे 2 ने डिवाइड होते, बरोबर आहे. म्हणजे दोघांचे कॉमन फॅक्टर 2 हा आहे. जर कॉमन फॅक्टर असेल तर तो को प्राइम नंबर नसतो. 2 ने डिवाइड होते म्हणून इथे लिहायचं इट इज नॉट को प्राइम नंबर. मात्र कोणत्याच नंबरने डिवाइड होत नाही, म्हणून हे आहे इज अ को प्राइम नंबर. इलेवन आणि थर्टी ला सुद्धा कोणत्याच नंबरने डिवाइड होत नाही, म्हणून इट इज अ को प्राइम नंबर. फाईव्ह आणि सेव्हन ला पण कशानेच डिवाइड होत नाही, म्हणून याला लिहा इट इज अ को प्राइम नंबर. कळलं सगळ्यांना कसं ओळखायचं, तर ज्याला कशाने डिवाइड होत नाही त्याला म्हणायचं को प्राइम नंबर, आणि ज्याला डिवाइड होते एकाच नंबरने दोन्ही संख्येला. 15 आणि 16 ला पण होत नाही, इट इज अ को प्राइम नंबर. नेक्स्ट आहे 50 आणि 52 शेवटी 0 आहे, म्हणजे 2 ने डिवाइड होते. इथे शेवटी 2 आहे, म्हणजे याला पण 2 ने डिवाइड होते, दोघांनाही 2 ने डिवाइड होते, याचा अर्थ आहे इट इज नॉट को प्राइम नंबर. सेवन्टीन आणि एटीन ला कशाने डिवाइड होत नाही, म्हणून समजलं सगळ्यांना, करता येईल.